नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे झटपट रेसिपी बाय राखी। आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा। पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य 200 ग्रॅम पनीर, थोडासा ओवा, आमचूर पावडर, गरम मसाला, तिखट मसाला, हळद, कांदा, कोथिंबीर आणि मीठ। आता आपण पराठ्याचं स्टफिंग बनवणार आहोत। एका बाऊलमध्ये 200 ग्रॅम पनीर घ्या, त्यात एक चिरलेला कांदा, एक टेबलस्पून अजवाईन, थोडीशी कोथिंबीर, एक टेबलस्पून हळद, एक चमचा तिखट मसाला, एक चमचा गरम मसाला, एक चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घाला आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्या। इथे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकून ते वळून घ्यायचं आहे। मी इथे मळलेल्या कणिकाचे गोळे करून घेतलेले आहेत। कणिक मळून झालं की 2 छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि दोन्ही लाटून घ्यायचे। त्यानंतर एका छोट्या चपातीवरती आपण तयार केलेलं स्टफिंग टाकून घ्यायचं आहे। नंतर दुसरी चपाती लाटलेली त्यावरती ठेवून ती चिटकवून घ्यायची आणि लाटून घ्यायची आहे। इथे गॅसवरती तवा ठेवायचा आहे, त्याला तो गरम झाला की त्याच्यावरती लाटलेला पराठा टाकून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं तूप किंवा तेल लावून। पराठा आता रेडी आहे। तुम्हाला जर अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।